हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 15 पाहणार आहोत, स्टँडर्ड रेट। आजच्या लेसन मध्ये आपण स्टँडर्ड रेट म्हणजे काय, तो कसा यूज करतात, तो यूज करताना त्याचे ऍक्टिवेशन कसे करायचे, हे सर्व पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आपण पहिल्यांदा आजच्या व्हिडिओमध्ये त्याची स्टँडर्डची डेफिनेशन पाहूया। वस्तूचा परचेस रेट आणि सेल्स रेट ठरवून ठेवणे यास स्टँडर्ड रेट असे म्हणतात। यामध्ये आपण परचेस आणि सेल्स एंट्री करताना स्टॉक आयटमचा रेट चेंज करू शकतो। म्हणजेच ज्यावेळेस आपण एखादा माल परचेस करत असेल किंवा सेल्स करत असेल, त्यावेळेस त्याची किंमत काय करून ठेवायची, ठरवून ठेवायची की मी तो माल कितीला विकू किंवा कितीला खरेदी करू। बघा, जसं की इथं सांगितलंय, मांस परसेट 300, सेल्स रेट काय केलाय 400 केलाय। म्हणजेच काय की माऊसचा मी रेट ठरवून ठेवलाय आधीच की मी तो 300 परचेस करणार आणि 400 सेल्स करणार। पण ज्यावेळेस आपण परचेस किंवा सेल्स करतो त्यावेळेस त्याचा रेट कमी जास्त झाला असेल तर आपण काय करू शकतो, एंट्री करताना त्याचा रेट चेंज करू शकतो। असं काही नाहीये की परचेस रेट किंवा सेल्स रेट वापरताना स्टँडर्ड रेटचा युज केला असेल तर ती किंमत फिक्स होते। म्हणजेच स्टँडर्ड रेट म्हणजे किंमत परचेस किंवा सेलची फिक्स करणे नव्हे, ती ठरवून ठेवणे असा अर्थ होतो की जी आपण परचेस किंवा सेलची एंट्री करताना चेंज करू शकतो। त्यासाठी आपल्या पहिल्यांदा एक ऍक्टिवेशन करावं लागेल स्टँडर्डचं, आणि त्यानंतर आपल्याला एक एक्झाम्पल सोडून बघूया आपण कसं काय आहे ते। यासाठी पहिल्यांदा आम्ही काय करणार आहे, टॅली प्राइमचं सॉफ्टवेअर ओपन करणार आहे। सेम कंटिन्यू इन एज्युकेशन मोड। इथं बघा, एक नवीन कंपनी तयार करून घ्यायची। टॉप मेनू कंपनी क्रिएट, कंपनी नाव देऊया स्टँडर्ड रेट महाराष्ट्र। इथं मेंटेन अकाउंटिंग यस, बाकी नो। मेंटेन इन्व्हेंटरी यस, बाकी नो। बाकी सगळं नो। त्यानंतर आता कंपनी क्रिएट झाल्यानंतर जुनी कंपनी बंद करायची। टॉप मेनू कंपनी शर्ट, एस एस एज्युकेशन बंद करायची, सिलेक्ट केली, एंटर। ही कंपनी आली, बंद झाली माझी, फक्त आता स्टँडर्ड नावाची कंपनी चालू आहे। आता मला ते ऍक्टिवेशन करायचे आहे। ऍक्टिवेशन काय, गेट अप टॅली क्रिएट स्टॉक आयटम, गेट अप टॅली क्रिएट स्टॉक आयटम। स्टॉक आयटम तर काय करायचं, एफ बाराला काय नाव दिलंय, कॉन्फिगरेशन। क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो की F12 नेम काय आहे, F12 नाव काय आहे, तर काय नाव आहे, कॉन्फिगरेशन की। इथं F12 कीबोर्ड न प्रेस करायचं, F12 प्रेस केल्यानंतर काय करायचं, इन्व्हेंटरी डिटेल्स मध्ये जायचं। इथं बघा आहे इन्व्हेंटरी डिटेल्स, याच्यामध्ये प्रोव्हाइड स्टँडर्ड बाईंग अँड सेलिंग रेट, प्रोव्हाइड स्टँडर्ड बाईंग अँड सेलिंग रेट हे दिसतंय तुम्हाला। याच्या पुढे काय करायचं, तर यस करायचं आणि हे काय करायचं, ऍक्सेप्ट करायचं। हे ऍक्सेप्ट करायला झाल्यानंतर बाहेर यायचं, यातून माझं काय झालंय, आता ऍक्टिवेशन कम्प्लीट झालंय। आता ऍक्टिवेशन कम्प्लीट झाल्यानंतर काय करायचं, आपला इथे एक एक्झाम्पल सोडवायचं आहे। एक्झाम्पल सोडवण्यासाठी बघा, इथं पहिली एंट्री सोडून बघूया आपण, परचेस फॉलोइंग आयटम फ्रॉम अजय कम्प्युटर। काय परचेस एंट्री करायची आहे, कुठे जाणार मी, गेटवे ऑफ टॅली वाउचर्स। इथं परचेस वाउचर सिलेक्ट करणार, इथं सप्लाय इनव्हॉइस नंबर नाहीये म्हणून एंटर करणार, डेट नाहीये म्हणून एंटर करणार। इथं पार्टी नेम काय दिलंय, अजय कम्प्युटर, तयार नाहीये क्रिएट, अंडर ग्रुप येणार सन्ड्री क्रिएटर। त्यानंतर बघा, इथं परचेस नाव असल्याचे विचारते, परचेस नाव असल्याचे तयार आहे का, नाहीये, म्हणून पुन्हा क्रिएट करणार, परचेस अंडर ग्रुप परचेस अकाउंट। त्यानंतर नेम ऑफ आयटम, पहिला आयटम कोणता आहे, माउस। माउस इथं काय केलं बघा, 100 क्वांटिटी परचेस केली, 300 रुपये परचेस रेट आहे, सेल्सचा 400 रुपये रेट आहे। तयार आहे का, नाहीये, मग अल्ट प्लस सी माउस। इथं बघा, आता इथं स्टँडर्ड दिसतंय का, नाही दिसतंय। ज्यावेळेस मी इथं युनिट घेईल, युनिट तयार करून घेतलं किंवा सिलेक्ट करून घेतले, काय होतो इथं स्टँडर्डचा ऑप्शन दिसतो, तयार नाही, मग क्रिएट नोज नंबर डेसिमल 0 ऍक्सेप्ट। इथं बघा आला का, आता सेट स्टँडर्ड रेटचा ऑप्शन हा मी काय करणार, यस करणार, YES प्रेस करायचं, एंटर बटन प्रेस करायचं। यस केल्यानंतर काय येते, अशी एक नवीन विंडो येते, या नवीन विंडोचा अर्थ काय होतो, इथं आपल्याला काय करायचं, स्टँडर्ड रेट वापरायचा आहे। हा जो इकडचा भाग आहे डाव्या साईडचा, याला काय येतो आपण, इथं परचेसचा रेट येतो, आणि हा जो आहे उजव्या साईडचा भाग, इथं काय येतो, सेलचा रेट येतो। यामध्ये पहिल्यांदा विचारतो बघा, ऍप्लिकेबल फॉर्म, आपण जो बाईंगचा रेट टाकणार आहे तो कधीपासून अप्लाय करायचा आहे,
ते इथं विचारत आहेत. जसं की इथे एक चार बाय डिफॉल्ट आले, तुम्हाला बदलायचं तुम्ही बदलू शकता, पण नॉर्मली काय करायचं एक चार ठेवायचं, कारण ज्यावेळेस आपली कंपनी काय होत असते क्रिएट होत असते. मग इथं बाईंग रेट किती आहे 300 रुपये, वॉइस दिलाय बाईंग रेट किती आहे 300 रुपये. इथं एंटर एंटर करत जायचं, एंटर केले खाली येतं पुन्हा एंटर करायचं, पुन्हा इथं बघा सेल्सला आलं, इथं पुन्हा एंटर बटन प्रेस करायचं, आता आलं सेल्सचा रेट, सेल्सचा रेट टाकला मी 400 रुपये, एंट्री ऍक्सेप्ट केली. आता इथे ऍक्सेप्ट केल्यानंतर फायदा काय होतो, मी आता रेट आधीच ठरवून ठेवले असल्यामुळे काय होतो, इथं क्वांटिटी टाकली की बाय डिफॉल्ट रेट येतो. जसं की बघा इथं आता मी क्वांटिटी काय केली 100 टाकली, आला काय रेट बाय डिफॉल्ट आला. मला जर हवा असेल तर मी इथं कीबोर्डनं चेंज पण करू शकतो, नसेल चेंज करायचं तर आहे असं पण ठेवू शकतो. एंटर बटन प्रेस करायचं, खाली यायचं, दुसरा शॉक आयटम घ्यायचा, कीबोर्ड तयार नाहीये, अल्ट प्लस सी नोज तयार केले, सिलेक्ट करून घ्यायचं. इथं बघा पुन्हा विचारते सेल स्टँडर्ड काय करायचं, यस. ऍप्लिकेशन फॉर्म एक चार हायस्ट ठेवायचं, रेट परचेस रेट 300, सेल्स रेट 350. क्वांटिटी बघा आता इथे 100 टाकली, रेट काय झाला बाय डिफॉल्ट आलेला आहे. इथं बघा हा रेट असेल तो काय येतो बाय डिफॉल्ट येतो. एंट्री करायची, ऍक्सेप्ट करायची. एंट्री ऍक्सेप्ट केल्यानंतर बघा इथं दुसरी एंट्री आहे सेल्सची, सेल्स फॉलोइंग गुड्स टू प्रणाली कम्प्युटर. आता इथं बघा फक्त स्टॉक आयटमचं नाव आणि क्वांटिटी दिली, इथं रेट दिलाय का सेल्सचा नाही दिला का, तर आपण आधीच तर रेट काय केलाय ठरवून ठेवलाय, त्यामुळे इथे द्यायची गरज नाहीये. इथं लेजरचं नाव येणार, सॉरी पार्टी नेमचं नाव काय येणार प्रणाली कम्प्युटर. तयार नाहीये, आधी पहिला सेट सेल्स वाउचर सिलेक्ट करून घेऊया, सेल्स वाउचर घेतला, पार्टी नेम तयार नाहीये, क्रिएट. अंडर ग्रुप येणार सन्ड्री डेटर्स, इथं बघा सेल्स इथं तयार नाहीये, क्रिएट करून घ्यायचं. सेल्स अंडर सेल्स अकाउंट, इथं पहिला आता बघा सेल्सला आपण स्टॉक आयटम तयार करत नाही, जे आपण परचेस केलं त्यातलं काहीतरी विकत असतो किंवा आपल्याकडे अवेलेबल असतील त्यातलं आपण काय करत असतो विकत असतो, सेल्स करत असतो. इथं मला माऊस विकायचे आहेत, मी माऊस सिलेक्ट केला कीबोर्डनं, किती क्वांटिटी विकायची आहे 50, मी इथे एंटर बटन प्रेस केले काय होणार, इथं जो रेट आहे तो काय येणार बाय डिफॉल्ट का, तर मी रेट हा आधीच ठरवून ठेवला आहे. एंटर बटन प्रेस केलं, आला काय तर रेट 400 रुपये. त्यानंतर दुसरा आहे कीबोर्ड, कीबोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं 50 क्वांटिटी, बाय डिफॉल्ट रेट आला, एंट्री ऍक्सेप्ट. नेक्स्ट पुन्हा परचेसची एंट्री आहे, पार्टी नेम राजा स्पोर्ट, परचेस वाउचर इनवॉइस नंबर नाही, इथं पार्टी नेम बघा तयार करून घ्यायची, क्रिएट राजा स्पोर्ट, अंडर ग्रुप सन्ड्री क्रिएटर. परचेस त्याचे तयार केलेलं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं, मागच्या एंट्रीच्या वेळेस केलं होतं आपण. स्टॉक आयटम बघा इथं कुठला आहे, पहिला बॅट 100 क्वांटिटी विकायचे 500 रुपयेनं आणि 600 सेल्स करायचे आहे. इथं तयार नाहीये, अल्ट प्लस सी बॅट नोज, इथं आला बघा स्टँडर्ड रेट काय करायचं, यस. 1 एप्रिल आहे असं ठेवायचं, परचेस अमाऊंट किती आहे 500 रुपये, सेल्स अमाऊंट किती आहे 600 रुपये, ऍक्सेप्ट. क्वांटिटी बघा इथे दिले 100, रेट बाय डिफॉल्ट आला. दुसरा स्टॉक आयटम आहे बॉल, तयार नाहीये, अल्ट सी नोज स्टँडर्ड रेट यस, किती अमाऊंट दिले 50, सेल्स अमाऊंट आहे 60. इथं क्वांटिटी 100, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर शेवटचे आपल्या करायचे आहे सेल्स गोज टू श्याम, श्याम स्पोर्ट वाउचरना सेल्स, पार्टी नेम काय ना श्याम स्पोर्ट, तयार नाही क्रिएट, अंडर ग्रुप सन्ड्री डेटर्स. इथं बघा सेल्स ले जे तयार होतं म्हणून ते बाय डिफॉल्ट सिलेक्ट करून आलेलं आहे. त्यानंतर पार्टी नेम ऑफ आयटम, पहिला आहे बॅट, स्टॉक आयटम सिलेक्ट करायचा कीबोर्डनं, क्वांटिटी 50, रेट बाय डिफॉल्ट येईल. नंतर बॉल, क्वांटिटी 50, रेट काय झाला इथं बाय डिफॉल्ट आला, एंट्री ऍक्सेप्ट. अशा प्रकारे आपण एक एक्झाम्पल पण पाहिलं आहे, 2 पर्चेस 2 सेल्स एंट्री आहे. तुम्ही हे नोटबुकमध्ये लिहायचं आहे, हे डेफिनेशन ऍक्टिवेशन लक्षात ठेवायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण लेसन नंबर 15 स्टँडर्ड रेट हा पाहिला आहे.
नेक्स्ट लेसन मध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण याची एक्झाम्पल किंवा प्रॅक्टिस टेस्ट पाहूया, म्हणजे तुमचं काय होईल जास्तीत जास्त हे लक्षात येऊन जाईल. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा टॅली प्राईम कोर्सबद्दल तुम्हाला काही शंका असेल, अडचण असेल, तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, त्याचं उत्तर मी नक्की देईन. तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.